नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. निश्चितच मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा जो थंबनेल आहे तो बघितला असेल. निश्चितच पावसाळी लाल कांदा जे टॉप बियाणं आहे ते कोणकोणतं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तरी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. मित्रांनो, जे पावसाळी टॉप कांदा बियाणं आहे तर कोणकोणतं आहे, निश्चितच आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन कमवून देणार आहे आणि विशेष म्हणजे साईजलासुद्धा फरक पडणार आहे. तर या पावसाळी दिवसांमध्ये हा कांदा करणं गरजेचं राहणार आहे. कारण का, या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मार्केट आज जवळजवळ 30-35 रुपये किलोपर्यंत मार्केट जाऊन पोचलं आहे. तर आजही काही ठिकाणी पाण्याची परिस्थिती कमी असल्यामुळे या ठिकाणी कांदा हा कमी आहे. तर निश्चितच जे महत्त्वाचे टॉप कांदा बियाणं आहे ते आपण आज या ठिकाणी बघूया. तर पहिलं कांदा बियाणं असेल तर निश्चितच या ठिकाणी येलोरा सीडचं चायना किंग हा कांदा बियाणं आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तर कांदा बियाणं वापरत असताना पेरणीसाठी आपण एकरी 2.5 किलो बियाणं वापरू शकता, किंवा जर लागवड करणार असाल, रोपं टाकणार असाल तर रोपं टाकून केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2.5 ते 3 किलो बियाणं प्रति एकरी लागणार आहे. रोपं टाकायचे आहेत, त्याच्यानंतर आपलं रोप 45 दिवसांमध्ये तयार होईल आणि ते रोप प्लांटेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. हा पावसाळी लाल कांद्याचा प्रेड हा 90 दिवसांचा आहे. 90 दिवसामध्ये परिपूर्णपणे हार्वेस्टिंगला येत असतो. त्यासाठी जे लागणारं वेळच्यावेळीचं जे खताचं नियोजन असेल, फवारणी शेड्यूल असेल, ते आपण मागील व्हिडिओमध्ये दिलं आहे, तेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ह्या 90 दिवसामध्ये परिपूर्ण असा मोठ्या साईजचा माल जो चायना किंग म्हणून आहे, हा चायना किंग मोठ्या साईजचा या ठिकाणी कांदा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याचं वजनसुद्धा जवळजवळ 125-150 ग्रॅम प्रति नग याप्रमाणे भरत असतं. आणि हा पावसाळी आहे, यामुळे पाऊस जरी झाला, पाणी साठवून जरी राहिलं तरी अडचण नाही आहे. पण विशेषमध्ये पाऊस किती होऊ द्या, फक्त शेतामध्ये पाणी साठवून देऊ नका. तर हा 90 दिवसामध्ये परिपक्व होणारा माल आहे, साईज चांगल्या पद्धतीमध्ये आहे. तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला येलोरा सीडचा चायना किंग हे बियाणं वापरून आपल्याला या ठिकाणी पावसाळी लाल कांदा हा आपल्याला लावायचा आहे. आणि पावसाळी दिवसांमध्ये जवळजवळ 30 रुपये 35 रुपये 40 रुपये म्हणजे साधारणपणे ते 3 महिन्यानंतर येणारा हार्वेस्टिंग पिरियड असेल, म्हणजे डिसेंबर असेल, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी बाजारभाव हाय बघायला मिळतात. तर निश्चित या ठिकाणीसुद्धा शेतकऱ्याचे जे चांगल्या पद्धतीमध्ये पैसे झालेले दिसून येतात. आणि विशेष म्हणजे मालसुद्धा चांगल्या पद्धतीने साधारणपणे एकरी 250-300 पिशवीपर्यंत हा माल निघत असतो. दुसरा वाहन असेल तर निश्चितच या ठिकाणी येलोरा सीडचा वंडर 101 हा सुद्धा त्याच पद्धतीमध्ये आहे. सेम टू सेम येलोरा सीडचाच दुसरा ब्रँड आहे, येलोरा वंडर 101. तर हा सुद्धा एक त्याच पद्धतीमध्ये आहे, 90 दिवसाचा ब्रँड आहे, सेम कंडिशन आहे. फक्त दोघांमध्ये बदल एवढाच आहे की येलोरा सीडचा चायना किंग हा मोठी साईज आहे आणि वंडर हा मीडियम साईजमध्ये आहे. दोन्हीही पण कलरला लाल आहेत, चांगल्या पद्धतीमध्ये आहेत. दोघांचेही सेम कंडिक्शन आहेत, त्याच पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरं जर मी कुठला वान सांगणार असेल तर निश्चित या ठिकाणी सिद्धांत सीडचा सुपरस्टार हा मिडियम साईजमध्ये आहे, सेम कंडिक्शन आहे. 90 दिवसांचा प्रेड, रोपं टाकायचीत, 40-45 दिवसामध्ये रोपं तयार होतील, नंतर प्लांटेशन लागवड करून घ्यायची. लागवड केल्यानंतर जे खत मात्रा व्यवस्थापन असेल, तणनाशक असेल, कारपाफुरीचा प्रादुर्भाव असेल, जे कुठले येणार आहे ते वेळच्या वेळी आपण मागे व्हिडिओ दिले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि 90 दिवसामध्ये हार्वेस्टिंग तयार होतो. पण विशेष एक आहे मित्रांनो, जे 3 महिन्याचे जे कांदे पावसाळी कांदा बियाणं आहे ते शेवटच्या 15 दिवसामध्ये तयार होतात, हे लवकर तयार होत नाही. कारण का, त्यांचा परिपक्वतेचा कालावधी त्यावेळेस आहे. आपण इतर उन्हाळे जे कांदे दिसतो आपल्या सुरुवातीपासूनच या ठिकाणी थोडी साईज बघायला मिळते. पण ह्या जे कांदा सीझन हा आहे पावसाळीचा, तर याच्यामध्ये शेवटच्या म्हणजे 75-75 दिवसाच्या पुढे या ठिकाणी साईज व्हायला सुरुवात होते, म्हणजे शेवटच्या 10-15 दिवसामध्ये याची साईज होत असते. त्यामुळं या ठिकाणी ते शेवटच्या दिवसांमध्ये 90 दिवसामध्ये हार्वेस्टिंग एकदा तयार झाला का लगेच काढून घेणं गरजेचं आहे. शक्यतो कसंही असू द्या, प्लॅनिंग असू द्या, 90-91 दिवशी तुमचं हार्वेस्टिंग या ठिकाणी झालंच पाहिजे. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे महत्त्वाचे टॉप जे बियाणं आहेत या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच ते तुम्हाला आवडलं पण असेल. मित्रांनो, काढल्यानंतर साधारणपणे आपल्या शेतामध्ये 8-10 दिवस राहू द्या आणि नंतर हा विकून टाका. बाजारभाव चांगले असतात, थोडे मागे पुढे करून हा विकून टाका. अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये पावसाळी कांदा बियाणाचे टॉपचे जे महत्त्वाचे वाण आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच ते तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आहे. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.